मलाही कळत नव्हतं की आपण ब्राऊन शुगर पितोय, आपला 1.5 वर्षाचा मुलगा खेळतो इथे. मुलाला घेऊन मी 4 ठिकाणी भीक मागितल्यासारखेच पैसे मागितले खोटं बोलून, आणि शेवटी आईने आत्महत्येचा प्रयत्न केला. ड्रग ॲडिक्शन अर्थात अंमली पदार्थांचं सेवन ही आत्ताच्या पिढीसमोरची एक गंभीर समस्या आहे, आणि या समस्येवरती अधिक रिपोर्टिंग व्हायला हवं असं मत नागपूरच्या एका मुलीनं BBC-शीच्या टीमकडे मांडलं. कुठलीही नशा मला इतकी आवडायची की ती कमी पडायची मला. मी वेगळ्या गोष्टी ट्राय करत गेलो, बिअर, दारू, नंतर मग गांजा, चरस, भांग, आफू आणि सगळ्यात शेवटी ब्राऊन शुगर. 12वीनंतर कॉलेजची 3 वर्षे अशीच वाया गेली. कसतरी ग्रॅज्युएट झालो, डिग्री मिळाली, पण मी स्थिरावत नव्हतो कुठेही. मी एक रस्त्यात मरून पडलेलं कुत्रं बघितलं बेवारशी, आणि तेव्हा माझ्या मनात विचारलं की अरे आपली पण एखाद दिवशी अशीच अवस्था होणार आहे, कारण आपल्या वागण्याने आपण सगळे जवळचे लोक तोडलेत, मित्र तोडले, नातलग तोडले, आणि तेव्हापासून आता 14 वर्ष मला डिसेंबरमध्ये पूर्ण आली, पूर्णता व्यसन. स्वतःचं शरीर खूप डॅमेज करून घेतलं, माझ्या पूर्ण परिवाराने माझ्यासोबत बोलणं सोडलं. इथे हे पुष्कळ बदल आला. सर हमेशा म्हणतात पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवा. अगर पेशन्स ठेवत आहात, तुम्ही स्वतःवर काबू करता, तर नशेकडे नाही वळणार. तर खूप जा प्रयत्न करतो मी, तरी सहन करण्याची अशी कॅपॅसिटी आली तर नाही आपण हँडल करू शकतो. स्त्रीनी व्यसनाधीन होणं हेच मुळी आपल्याकडे अजून एक स्टिग्मा त्याला आहे, त्यामुळे तिचं ट्रीटमेंटसुद्धा होत नाही नीट, जी पुरुषांची नीट होते ट्रीटमेंट. परंतु असं मुलींकरताचे रिहॅब्स फार कमी आहेत, आणि त्यांचं मग शोषण सगळ्याच प्रकारचं हे सहज शक्य होतं.